जिल्ह्यातील 9,833 शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून वीज जोडणी देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी 131 कोटी 16 लाख रुपये खर्च येणार आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात 131 कोटी 16 लाख रुपये मूल्यांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना उच्चदाब वितरण प्रणालीतून एका वितरण रोहित्रावर जास्तीत जास्त 2 किंवा 3 कृषी पंप असणार आहेत. सतत विद्युत पुरवठा खंडित होण्याच्या कटकटीतून शेतकऱ्यांची कायमची सुटका होणार आहे. या योजनेअंतर्गत 31 मार्च 2018 पर्यंत पैसे भरून प्रलंबित असलेल्या कृषी पंपांना वीज जोडणी देण्याची घोषणा विधिमंडळात करण्यात आली होती. याच अनुषंगाने राज्यस्तरावर पाहणी करण्यात येऊन याबाबतची योजना तयार करण्यात आली आहे. यात औरंगाबाद जिल्ह्यात 131 कोटी 16 लाख रुपये मूल्यांच्या विविध कामांची निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या योजनेसाठी लागणाऱ्या वितरण रोहित्रांची खरेदीची निविदा प्रक्रिया महावितरण मुख्यालयाकडून यापूर्वीच सुरू करण्यात आली आहे. यानुसार जिल्ह्यात 10 केव्ही क्षमतेची 9,302 वितरण रोहित्रे, 16 केव्ही क्षमतेची 167 वितरण रोहित्रे आणि 25 केव्हीची 18 वितरण रोहित्रे बसवण्यात येणार आहेत. तसेच या कामासाठी 3,768 किमी उच्चदाब वाहिनी टाकण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना ऑफ ग्रीड सोलर सिस्टीमद्वारे वीज पुरवठा करण्यात येणार आहे. अशा शेतकऱ्यांनी महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे.